नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. पाटलांनी कोणत्या भूमिका घेतल्यात आणि ते कशा घेतात ते त्यांच्या वेळोवेळी अभ्यासावर अवलंबून असतं. मुळात पाटील जे बी ध्येय धोरण आखतील समाजासाठी, आरक्षणासाठी, ते फक्त आम्ही फॉलो करणार आहेत. प्रतिप्रश्न कुणी कोणाला विचारणार नाहीत समाजातले. त्यासाठी पाटलांनी सांगितलं का आता इथं उड्या टाका, तर मराठा समाज त्यांच्या शब्दावर उड्या टाकणार. त्यामुळे पाटली कोणतंही धोरण घेऊ द्या, 288 उभे करायचे असू द्या, पाडायचं असू द्या, किंवा उद्या इलेक्शन लढायचं नाही आपण शांत बी राहायचं हे बी असू द्या, पाटील जो बी निर्णय देतील समाजाला, निर्णय पूर्णपणे लोक त्याच पद्धतीने वागणार आहेत. त्याचे परिणाम लोकसभेत पाहिलेले आहेत. आणि सगळ्या आजच्या भावी आमदारांना, ज्यांना भविष्यात आमदार व्हायचं आहे किंवा जे आत्ता रनिंग आमदार आहेत, यांना सगळ्यांनाच भीती आहे की पाटलांचा आदेश समाज पूर्णपणे पाळणार आहे, त्या समाजाबरोबर मुस्लिम समाज बी पाळणारच आहे. त्यामुळं सगळ्यांना त्याची भीती आहे. मला तरी असं वाटतं का आचारसंहिता लागायच्या अगोदर हे काही नाही तर काहीतरी मराठा आरक्षणावर तोडगा काढतील अशी आमची अपेक्षा आहे.